आघाडीचे पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांच्या बद्दल आपण येथील मतदारांशी संवाद साधत आहोत, त्यांच्याशी बातचीत करत आहोत। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत। ताई तुम्हाला काय वाटतंय विलास लांडे यांच्याबद्दल? ताई तुम्हाला काय वाटतंय भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल, काय आहे? नक्कीच विलास लांडे साहेब होतील, कारण की त्यांना दोन वेळचा आमदारकीचा अनुभव पण आहे आणि त्याचबरोबर तिथे एक जाणकार आणि खूप संयमी व्यक्ती आहे, त्याच्यामुळे नक्कीच ह्या वेळेला तर कौल त्यांच्याच याने लागणार आहे। महिलांचा विलास लांडे साहेबांनाच पाठिंबा आहे। नमस्कार, मी सौराजा श्रीगागरे, भोसरी विधानसभेचे सर्वपक्षीय पुरस्कृत अपक्ष आमदार विलास लांडे साहेबांच्या रॅलीनिमित्ताने आम्ही इथं तुळजाभवानी मंदिरामध्ये जमलो आहे। तर सांगायला आनंद वाटतो की लांडे साहेबांनी जे दोन वेळा आमदार म्हणून काम केलेलं आहे, तर त्या कामाचा जर आढावा पाहिला तर पिंपरी चिंचवड शहराचा नक्षा बदलण्यामध्ये लांडे साहेबांचा मोलाचा वाटा आहे। अगदी भोसरीचा फ्लायओव्हर असेल, मोशीची बाजार उपसमिती असेल, स्पाईन चौकी असेल, देववाळंदी रस्ता रुंदीकरण असेल, देववाळंदी तीर्थक्षेत्राचा विकास असेल, मग ते नामदेव शिल्प, संत ज्ञानेश्वरांचं शिल्प असून अशा खूप साऱ्या गोष्टींचा विकास केलेला आहे लांडे साहेबांनी। आणि आजही जनतेला लांडे साहेबांसारख्या एक पारदर्शी आणि संयमी आणि जाणकार नेतृत्वाची गरज आहे, जे आपल्या जाणकार नेता शरद पवार साहेबांच्या तालमीमध्ये घडलेला हा वस्ताद आहे। आणि आमच्या पिंपरी चिंचवड शहरवासियांना यांचा एक आध्यात्मिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातला अनुभव जर पाहिलं तर एक अशाच नेत्याची गरज आहे। आणि नक्कीच लांडे साहेबांना महिलांचा जो पाठिंबा आहे आणि 24 तारखेला गुलाल उधळल तर लांडे साहेबांचाच उधळल, अशी अपेक्षा करून आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते। भोसरीसाठी विलास लांडे साहेबांचीच का गरज आहे एक महिला म्हणून काय सांगा? सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस ते आमदार होते तेव्हा तर त्यांनी भोसरीचा विकास केलेलाच आहे, पण आमदार नसतानाही त्यांनी अशी काही कामं केलेली आहे की मग कोणाच्या ॲडमिशनचे कामं असतील, कोणाच्या नोकरीचे प्रश्न असतील, कारण ते स्वतः उद्योग सम्राट आहे। त्यांनी खूप साऱ्या मुलांना रोजगार दिलेला आहे, महिलांसाठी बचत गटाची स्थापना किंवा स्वतःच्या आता गोशाळा असेल, स्वतःचे कॉलेजेस आहे त्यांचे, ऑटोलाईनसारखी मोठी इंडस्ट्रीचा पसारा त्यांनी घातलेला आहे। आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर स्वतः PhD घेऊन आज ते लोकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून ठरत आहे आणि भोसरीसाठी अशा नेतृत्वाची गरज आहे। महिलांचा पाठिंबा आहे, काय महिलांचा कसा प्रतिसाद आहे? महिलांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे, जास्तीत जास्त महिला आणि मेन म्हणजे मोहिनीताईंमुळे पण महिला याच्याकडे खूप वळलेल्या आहेत। मोहिनीताईंचा याच्यामध्ये सक्रिय सहभाग आहे, त्याच्यामुळे महिलांना वळवण्याचं काम मोहिनीताईंनी खूप चांगलं केलेलं आहे। आणि मेन म्हणजे मोहिनीताई पण महापौर राहिल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांची महिलांची जी हे आहे बांधणी आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे, त्याच्यामुळे दोघांनी मिळून जो काही हे कामाचा आढावा बघितला असेल तर नक्कीच यांचं पारडं जड असणार आहे। औद्योगिक नगरी असल्यामुळे अनेक युवती या ठिकाणी कामानिमित्त येत असतात, अनेक वेळा सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असतात, त्यांच्या सुरक्षे संदर्भात काय व्हायला पाहिजे, तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करा? सुरक्षे संदर्भात बघायला गेलं तर जाणकार व्यक्ती आहे, यांच्याबरोबर राहणारी लोकंसुद्धा जाणकार आहेत, त्याच्यामुळे यांच्याबरोबर काम करताना कोणत्याही प्रकारची किंवा यांच्या कॉलेजमध्ये किंवा यांच्या भीती नाही आहे। एक सुरक्षित संरक्षक यंत्र आपल्या अवतीभोवती असल्यासारखं जाणवतं, त्याच्यामुळे कोणत्याही महिलेला किंवा मुलीला ह्या साहेबांबरोबर राहण्यामध्ये काही हे नाही आहे। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी YouTube आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।